नमस्कार, मी प्रतिभा इंगळे, कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शी, जिल्हा सोलापूर येथे कार्यरत आहे. गेले 3 वर्ष झाले मी महिला शेतीशाळा राबवत आहे. अनुदानित आणि विना अनुदानित अशा दोन्ही प्रकारच्या शेतीशाळा मी राबवत आहे. गेल्या वर्षी माझ्याकडे राज्य पुरस्कृत मूल्य साखळी अंतर्गत 100 हेक्टरचा सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. त्याच्यामध्ये मी 4 शेतीशाळा राबवल्या मौजे भंसाळे या गावामध्ये. त्यातील 1 महिलांची शेतीशाळा होती आणि 3 पुरुषांच्या शेतीशाळा होत्या. त्याचे बुकलेट वगैरे मी रेकॉर्ड वगैरे माझं खूप छान होतं. ते मी वरिष्ठ कार्यालयाला पण ते सबमिट केले, JDO ऑफिसला. आणि प्रत्येक शेतीशाळेमध्ये 25 लोक असे 100 लोक निवडून त्यांचे मी 6 वर्ग टोटल घेतले होते. पुरुषांपेक्षा महिलांच्या शेतीशाळेला थोडं प्रयत्न करावे लागतात, पण होते ते केल्यानंतर होतं हे मला आता अनुभव आलाय त्याचा. आणि आता ह्या वर्षी पण चालू वर्षामध्ये माझी पन्साळे गावामध्ये अनुदानित शेतीशाळा महिलांची आहे आणि विना अनुदानित पण दुसऱ्या एका माझ्या गावामध्ये मी आता तयारी केलेली आहे. त्याची शेतकऱ्यांची निवड झालेली आहे, माती नमुने गोळा करून झालेले आहेत, निमार्क तयार केलेला आहे. आणि मग आता पेरणीनंतर दुसरी शेतीशाळा होईल. आता 15 तारखेला 1 शेतीशाळा झाली. खूप छान. म्हणजे प्रतिभा, ते आपण ऍडव्हान्स मध्ये या शेतीशाळेचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे अनेक ठिकाणी कृषी सहायकांपर्यंत या शेतीशाळा पोहोचल्या नसतील, टार्गेट पोहोचलं नसेल, परंतु आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये स्वतः प्लॅनिंग केलंय आणि ऑलरेडी 1 शेतीशाळा झाली आणि तुमची शेतकरी निवड पण झाली. हो, सोबत आपण ही जी तयारी केली मला एकदा परत सांगाल. म्हणजे तुम्ही आता जे सांगितले निमोड यार केलाय, म्हणजे हे कसं शक्य झालंय तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये असं प्लॅनिंग करणं? स्टार्टिंगला मी माझे पहिले जे शेतकरी होते त्याच्यामध्ये आणखीन मीटिंग घेऊन आणखीन कुणाला ऍड वगैरे व्हायचे का अशी एक मीटिंग घेतली स्टार्टिंगला. पण झाले सगळे तयार, मग शेतकऱ्यांची निवड केली पहिल्यांदा. त्याच्यानंतर 10 दिवसापूर्वी माती नमुने कसे घ्यायचे त्याचे घडीपत्रिका वगैरे त्यांना वाटप करून खरीप हंगामपूर्वी कार्यशाळा गावात ठेवली ग्रामपंचायतला. आणि माती नमुने कसे घ्यायचे ह्याचं प्रत्यक्ष घेतलं आम्ही प्रत्यक्ष प्लॉटवरती जाऊन. आणि जे शेतकऱ्या म्हणजे मेजर पीक माझ्या सज्जामध्ये सोयाबीन आहे, मग जे मोठे जास्त पेरणी करणारे शेतकरी आहेत त्यांना तर कंपल्सरीच केल्यासारखं केलं होतं की माती परीक्षण करून घ्या, खूप गरजेचं आहे. मग असे जे शेतकरी आहेत अशांचे 30 नमुने काढले होते सगळ्यांना कन्व्हिन्स करून. मग ते नमुने आम्ही दिले, पण आता त्याचे रिपोर्ट्स येतील, आणखीन आलेले नाहीयेत. मग ते झाल्यानंतर महिला शेतीशाळेमध्ये मी निमार्क बनवण्याचं आम्ही हे घेतलं, प्रॅक्टिकल घेतलं. 2 किलो लिंबोळ्या वगैरे गोळा करून आणल्या महिलांनी सगळ्या. त्याला लागणारं साहित्य गुळ वगैरे गोमूत्र हे ते साहित्य आणून ते आम्ही त्याचं तयार केलं निमार्क. आणि आता पुढच्या शेतीशाळेला आम्ही ते दशपर्णी अर्क आणि ते बनवण्याचं आमचं प्लॅनिंग आहे. आपल्या इथं म्हणजे निंबोळ्या तिथं कशा गोळा केल्या आपण? लिंबोळ्याचे जे मोठी झाड आहेत ना त्या बायकांनी सगळ्यांना सांगून त्यांनी स्वतः गोळा केल्या प्रत्येकीनी. आणि ते मिक्सर वरती बारीक वगैरे करून त्याची पूर्ण माहिती दिली त्यांना, व्हिडिओ केले आम्ही त्याचे. आणि ते प्लास्टिकच्या भरणीमध्ये भरून ते तयार करून ठेवले. मग आता 15-20 दिवसांनी ते चांगलं मुरलं जाते. पेरणीनंतरची पहिली फवारणी आता 2 वर्ष झालं आम्ही त्याचीच द्यायला होतो कंपल्सरी शेतकऱ्यांना. तर त्यांना त्याचा बऱ्यापैकी इफेक्ट झालेला आहे आणि स्वतः अनुभव आल्यामुळे त्यांना आता जास्त सांगायची गरज नाही. इतर भाजीपाला आहे ते त्यांना सुद्धा त्यांनी ते औषध वापरलं ना तर खूप इफेक्ट झाला त्यांना. एका शेतकऱ्याकडे मिरचीचा प्लॉट होता, त्यांनी त्यांनी मार्क मिरचीला दिलं तर खूप छान त्याला अनुभव आला. बाकी त्याला कीटकनाशक वापरण्याची वेळ म्हणजे खर्च खूप कमी झाला, त्यामुळे त्या गावात आता जास्त त्याचे प्रचार प्रसिद्धी करायची गरज नाही. स्वतः अनुभवले त्यांनी. पहिले वर्ष मी स्वतः त्यांना स्वतः लिंबोळ्यांनी होऊन करून दाखवले असं जरा कन्व्हिन्स करावं लागलं. पण गेल्या वर्षीपासून फक्त आठवण करून देते आणि एक पहिल्या वर्गात प्रॅक्टिकल घ्यायचं म्हणून आम्ही घेते ते. तर ते आता स्वतः बनवायला लागलेत, भंगीत भरून ठेवतात. आणि सोयाबीनची पहिली फवारणी कंपल्सरी ते निमार्कची देतात. प्रतिभा, अनेक कृषी आता तुम्ही कृषी विभागामध्ये नवीन लागलात, म्हणजे तुम्ही सांगितलं की फार काळ झाला नाही, तुम्हाला किती वर्ष झाले कृषी विभागामध्ये लागून? जॉइनिंग तसं 2010 आहे, परंतु 2018 माझं प्रमोशन झालं असिस्टंट म्हणून. आधी मी क्लार्क म्हणून होते,
नंतर मी बीएससी ऍग्री डिग्री घेतली ना वायसी मधून, आणि नंतर 2018 ला माझं प्रमोशन झालं. म्हणजे 2018 पासून आपण कृषी सहायक म्हणून काम करताय. आता काही असे जुने लोक आहेत आणि अनेक जणांचं असं लक्षात येतं की लोक शेती शाळेला येत नाही, आणि तुम्ही असं सांगताय की मागच्या वर्षी पण खूप छान प्रकारे शेती शाळा राबवल्या, या वर्षी तुम्ही ऍडव्हान्स मध्ये प्लॅनिंग केलंय, एक अनुदानित आहे आणि सोबत एक विना अनुदानित तुम्ही शेती शाळा राबवता, तुमच्या शेती शाळेला लोक कशी येतात, तुम्ही काय करता? थोडस त्यांना चहा पाणी, नाश्ता, सांगी, खेळ, असं थोडं मनोरंजन, हसत खेळत, असं नाही की गेलं की स्टार्टिंग पासून पिकाची माहिती किंवा त्यांना बसूनच घेणे असं नाही, हसत खेळत म्हणजे असं, आणि त्यांचे पण प्रश्न जाणून घेणे, आपण त्यांना जे पाहिजे ते विचारून सांगून असं वातावरण निर्मिती करून घेतलं तर ते जरा जास्तही होते. म्हणजे तुम्ही त्यांचं एन्व्हायरमेंट जे आहे ते परिपूर्ण करून घेता, त्यांना ऐकता, आणि त्यांना ऐकल्यामुळे ते त्यांचे प्रश्न मांडतात, सोबत आपण सांगिक खेळ घेता ज्यामुळे त्यांना कदाचित इंटरेस्ट येत असेल. आपण काही शेती शाळेबाबतच काही ट्रेनिंग घेतलेलं आहे? नाही सर. मग ही शिकलात कसा? एसओपी नुसार मी केले सर, मला थोडं ह्याच्यात आवड होती आणि एसओपी नुसार मी त्याचा वर्गाचा अभ्यास वगैरे करत गेले. पहिले स्टार्टिंगला मी जॉईन झाले तेव्हा शेती शाळेचे 10 वर्ग होते, ते थोडं जड जायचं, म्हणजे एवढं 10 वर्गाला लोक यायला थोडं हे करायचे, पण आता नवीन जे अनुसार 6 वर्ग झालेत ना शेती शाळेचे, काही पिकाचे 5 आहेत, काही पिकाचे 6 आहेत, मग सोयाबीनचे आमच्याकडे 5 वर्ग आहेत ना, मग ते बरं पडतं आणि तेवढा अभ्यास पुरस होतं 3 महिन्यासाठी, आणि त्याच्यात सगळे विषय क्लिअर होऊन जातात. असं नाही की 10 दिवसाला पण लोक यायला ऐकायला जरा थोडे बोर होतात, पण थोडं नाश्ता, चहा पाणी, थोडं त्यांच्या मनाने ह्यानी त्यांनी घेतलं, थोडं जरा फरक पडतो. आता महिला शेती शाळेच्या बाबतीत तेच झाले सर, त्यांना असं थोडं एक वेगळा विरंगुळा होते, टायमिंग असते 9 टायमिंग दरम्यान देते मी त्यांना, तोपर्यंत त्यांची घरातली कामं वगैरे आठवून, आणि बाकी मग असते आणि त्या पद्धतीने त्या करतात, पण जास्त सिरियसली करतात असं मला जाणवते. आता निमार्क वगैरे सगळ्या महिला शेती शाळेतच होते, जेंट्स शेती शाळेत 1-2 करतात लोक असं. तुमचा अनुभव असा आहे की महिला यायला थोडा वेळ लागतो कारण त्यांना घरची कामं राहतात, परंतु महिला जर आल्या तर महिला जेवढा शेती शाळेचा फायदा घेतात किंवा नवीन नवीन गोष्टी तिथे करतात तेवढं पुरुष करत नाही. त्यांना थोडं समजून सांगितलं ते सिरियसली घेतात. आता 3-4 जणी तर कंपल्सरी त्यांनी मार्क वगैरे वापरतात ना, तर त्यांनी रासायनिक खत म्हणजे रासायनिक औषध खूप कमी प्रमाणात 2 वर्ष झाले ते स्वतः सांगतात, म्हणजे त्याचा फायदा आहे त्यांना. खूप छान आहे. तुमच्या या शेती शाळेला खरोखर खूप खूप शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही ऍडव्हान्स मध्ये खरीप हंगामापूर्वी हे सगळं नियोजन केलंय, कमी अनुभव असताना उत्कृष्ट प्रकारे आपण शेती शाळा राबवता. माझी विनंती राहणार आहे की तुम्ही जे शेती शाळेमध्ये प्रयोग करता ना त्याचे छोटे छोटे व्हिडिओ पण बनवा, म्हणजे 1 मिनिटाचा, कारण निंबोळी आज तुम्ही सांगितलंय बऱ्याच जणांना समजतंय, पण असं वाटतंय की हे नॉलेज जुनं झालंय, कोणी सांगतच नाही, सांगितलं तर लोक करत नाही आणि तसा अनुभव पण त्यांना येतो. पण तुम्ही सांगताय की महिला सिरियस घेतायत आणि ते करतायत, तुम्ही बनवलेले व्हिडिओ हे जर आमच्यापर्यंत आले, इतरांपर्यंत गेले, तर इतर लोक सुद्धा त्यापासून शिकतील. आणि सध्या निंबोळी सगळीकडे उपलब्ध आहे, स्वतःसाठी हा निंबोळी पासूनचा अर्क तयार करतील आणि त्याद्वारा त्यांचा कीटकनाशकावरचा खर्च आहे तो कमी होईल, सोबत पर्यावरणाचं रक्षण सुद्धा होणार. तो प्रतिभाताई खूप खूप धन्यवाद, खूप छान प्रकारे आपण इथं व्यक्त झालाय आणि आपण जे शब्द किंवा आपण जे शेअरिंग केलं रिअली इन्स्पायरिंग होत, नक्कीच इतर लोक सुद्धा जे ऐकतील की यस अशा पण महिला आहेत की विना अनुदानित शेती शाळा सुद्धा घेत आहेत आणि त्या शाळेला सुद्धा महिला येत आहेत आणि ते प्रयोग पण करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे, डिपार्टमेंट साठी सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.